शिबिर, मतदार जागृती शिबिर तसेच वृक्ष लागवड असे 3 कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने कर्जत तालुक्यात आरोग्य तपासणी उपचार शिबिर, मतदान जागृती शिबिर व वृक्ष लागवड असे 3 महत्त्वाचे कार्यक्रम आयोजन करत सर्वच शासकीय विभागाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी फील्डवर उतरले होते. या कार्यक्रमास स्वतः जिल्हाधिकारी यांनी सहभाग नोंदवत भर पावसात आदिवासी वाडीवर भेट देत मतदार याद्या सुधारणा कार्यक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. कर्जत तालुक्यात चालू असलेल्या कुपोषण मुक्त मोहिमे अंतर्गत कशाळे येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 70 गरोदर माता कुपोषित मुलांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती उमाताई मुढे, जिल्हा परिषद सदस्य रेखा दिसले, पंचायत समिती सदस्य जयवंती हिदोळा हिरपुडे, सरपंच वैशाली जनार्दन खंडागळे, गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी, बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी दत्ता वाघमारे, निशिगंधा भवाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सी के मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजीव धनेगावे, डॉक्टर खंदाडे यांच्यासह MGM महाविद्यालय कामोठे 10 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी व तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी शिबिराचे उद्घाटन केले.
शासकीय कार्यक्रम, तीन शासकीय कार्यक्रम आपल्या उपस्थितीमध्ये पार पडले, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आज कर्जत तालुक्यामध्ये आमचे जे प्रांताधिकारी आहेत वैशाली परदेशी आणि आमचे तहसीलदार अविनाश कोष्टी आणि सर्व शासकीय विभागाचे सर्व अधिकारी, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, आरोग्य डिपार्टमेंटचे, यांनी सर्वांनी एकत्र येऊन आज तीन कार्यक्रम एकाच ठिकाणी करायचे ठरवले. त्यामध्ये मतदार जागृती अभियान आहे, त्याचप्रमाणे गरोदर माता आणि बालकांची तपासणी ही तज्ज्ञ डॉक्टरांकडनं करून घेणे आणि एकाच वेळेला 15 हेक्टर जागेवरती वृक्षाची लागवड करणे, असे सर्व एकत्रित कार्यक्रम त्यामध्ये आज घेतले. त्यामध्ये श्रीयुत जंगले त्यांची पण जी संघटना आहे ती देखील या सर्व याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि याचा उद्देश साधारणतः असा आहे की शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामीण दुर्गम भागात जाणे आणि तिथल्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते समजून घेणे आणि त्याच्यावरती उत्तर शोधणे आणि त्याच्यावरती कारवाई करणे. आणि आजचा कार्यक्रम हा तिथं चांगला झालेला आहे, त्याबद्दल मी आमच्या सर्व तालुक्याचे स्तरीयचे अधिकारी, आमचे विशेषतः प्रांताधिकारी यांच्या सर्वांचे अभिनंदन करतो.